सीएनजी गॅसच्या गळतीमुळे पुण्यातील लुल्लानगर चौकात एका रिक्षाने अचानक पेट घेतला. रिक्षाला लागलेल्या आगीत ही संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नासिर बागवान वय 40 असे रिक्षा चालकाचे नाव आहे. नासिर हा रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरून बिबेवाडीकडून कोंढव्याकडे जात होता. लुल्लानगर येथील चौकातील सिग्नलला तो थांबला असताना अचानक रिक्षातून धूर येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तो तातडीने रिक्षाच्या बाहेर पडला आणि बाजूला जाऊन उभा राहिला. अवघ्या काही मिनिटातच आगीने रिक्षाला चारही बाजूने घेरले. ही घटना आज दुपारी 2:45 सुमारास घडली. या आगीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली. सुदैवाने रिक्षामध्ये प्रवासी नव्हते, तसेच रिक्षा चालकाला आग लागल्याचे लक्षात आल्याने तो बाहेर पडल्याने कुठलीही जीवितहानी येते झाली नाही. सीएनजीच्या गॅस गळतीमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशामक दलाकडून वर्तवण्यात येत आहे. या आगीत रिक्षा चालकाचा मोबाईल जळून खाक झाला आहे.